नमस्कार मित्रांनो, वेळेचं व्यवस्थापन, टाइम मॅनेजमेंट या विषयावरचं हे व्याख्यान आहे. बेंजामिन फ्रँकलिन यांचं पुस्तकाचं एक दुकान होतं. त्या दुकानामध्ये एक गिराईक गेला. त्यानं विक्रेत्याला विचारलं, या पुस्तकाची किंमत काय? विक्रेता म्हणाला, $1. मालक आहेत का दुकानात? मला मालकांशी बोलायचं. विक्रेता म्हणाला, ठीक आहे, बोलवतो मालकांना. फ्रँकलिन साहेब बाहेर आले. फ्रँकलिन साहेबांनी प्रश्न विचारला गिराईकाने, या पुस्तकाची किंमत काय? म्हणे, $1.25. म्हणे, असं काय करता तुमच्या विक्रेत्याने? मला आता तर $1 किंमत सांगितली. तो म्हणे, मी तुमच्याकरता माझं काम सोडून बाहेर आलेलो आहे, त्यामुळे ही किंमत $1 आलेली आहे. म्हणे, काय मजाक करता? खरं सांगा बरं, तुम्ही हे पुस्तक केवढ्याला द्याल? मला हे पुस्तक विकत घ्यायचं आहे. फ्रँकलिन साहेब म्हणाले, $1.5. तुम्ही तर फार मजाक करता. म्हणे, फ्रँकलिन म्हणाला की तुम्ही जेवढा माझा वेळ जास्त घेत राहाल तेवढी या पुस्तकाची किंमत वाढत जाईल. माझा वेळ मौल्यवान आहे. गिराईकाने मुकाट्याने $1.5 काढून त्याला दिला. पुस्तक घेतलं आणि चालला गेला. $0.25 त्याला जास्त द्यावा लागला. पण त्या $0.25 त्याला वेळेची किंमत कळाली की वेळ किती मौल्यवान आहे. आपण कोणाचाही वेळ घेऊ शकत नाही. कोणाचाही वेळ वाया घालवणं म्हणजे त्याचा अपमान करण्यासारखं आहे. $0.25 त्या गिराईकाला वेळेची किंमत कळाली. 21व्या शतकामध्ये आपण सर्वजण धावपळीचं जीवन जगतोय. प्रत्येकाला विचारा, तो म्हणतो मला वेळ नाही. प्रत्येकजण कामामध्ये अतिशय गर्क, अतिशय व्यस्त, अतिशय बिझी आहे. संपत्ती आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी मिळवता येईल, पण वेळ मात्र कोणालाही विकत घेता येत नाही. कारण की श्रीमंत असो किंवा गरीब, प्रत्येकाला निसर्गानं 24 तासच दिलेले आहेत. दररोज प्रत्येकाला 86,400 सेकंदच मिळतात. जास्त मिळत नाही आणि कमी मिळत नाही. टाईम इज मनी असं म्हटलं जातं. पण वस्तुतः वेळ तर पैशापेक्षाही मौल्यवान आहे. कारण की गेलेला पैसा एक वेळ परत मिळवता येईल, पण गेलेला वेळ पुन्हा वापस नाही आणता येत. म्हणून टाईम इज मोर दॅन मनी, इट इज नॉट मनी. कोणतंही काम केल्यानंतर जर आपल्याला त्या कामापासून आनंद मिळाला नाही, समाधान मिळालं नाही, तर ते काम झाल्यावर आपल्याला रुखरुख वाटत असेल तर आपण आपला वेळ वाया घालवला आहे असं समजायला हरकत नाही. किंवा आपण आपल्या वेळेचा अपव्यय केलेला आहे असंही समजायला हरकत नाही. जे लोक अत्यंत व्यस्त आहेत त्यांना बिलकुल रिकामा वेळ मिळत नाही. परंतु आपल्याला जर काही कोणाला काम सांगायचं असेल तर ते व्यस्त माणसालाच सांगावं. कारण की व्यस्त माणूस आपलं काम करण्याकरता वेळात वेळ काढेल आणि आपलं काम करेल, त्यांनी जर हो म्हटलं असेल तर. पण रिकामा माणसाला काम सांगून आपलं काम होणार नाही. कारण का रिकामा माणसाला टाईम मॅनेजमेंट नसतं. तो काम करत नाही म्हणून तो रिकामा असतो, त्याला कामच करायचं नसतं. म्हणून केव्हाही रिकाम्या माणसाला काम सांगू नका. जर काम सांगायचं असेल तर ते व्यस्त माणसाला सांगा. त्यांनी जर एकदा हो म्हटलं तर आपलं काम निश्चितच होईल ही खात्री बाळगा. वेळेचं व्यवस्थापन कसं करावं याबद्दल स्टीफन कोवी यांची 2 पुस्तकं फार प्रसिद्ध आहेत. एक आहे फर्स्ट थिंग्स फर्स्ट आणि दुसरं आहे 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल. फर्स्ट थिंग्स फर्स्ट
आणि सेवन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल. वेळेचं व्यवस्थापन ज्याला करायचं असेल त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात पहिले हे ठरवलं पाहिजे की आपली ध्येय काय, आपल्याला काय करायचं आहे नेमकं आपल्या आयुष्यामध्ये. आणि ही ध्येय आपल्या आयुष्यातील ही सर्व क्षेत्रामध्ये असायला पाहिजे. म्हणजे एकतर व्यवसाय, त्यामध्ये शिक्षण, नोकरी किंवा धंदा आलं, दुसरं कुटुंब, तिसरं शारीरिक, चौथं मानसिक, पाचवं सामाजिक, सहावं आर्थिक आणि सातवं आध्यात्मिक. असं सर्व क्षेत्रामध्ये आपली ध्येय निश्चित करायला पाहिजेत. शिक्षण किती घ्यायचं, शिक्षणानंतर नोकरी करायची की धंदा करायचा, धंदा किती वाढवायचा, धंद्यामध्ये आपलं कॅपिटल किती टाकायचं, किती विक्री आपण करू शकतो, किती मालाचं उत्पादन आपण करू शकतो, अशा तऱ्हेची सर्व ध्येय धंद्याबद्दलची निश्चित असायला पाहिजेत. कौटुंबिकमध्ये आपण लग्न करायचं का, किती मुलं हवीत, त्यांचं शिक्षण किती करायचं, त्यांचं लग्न केव्हा करायचं, त्यांना केव्हा किती वेळ द्यायचा, अशी तऱ्हेची कौटुंबिक ध्येय आपली असायला पाहिजेत. शरीराची तपासणी केव्हा करायची, व्यायाम केव्हा करायचा, आपल्या शरीराला वेळ किती द्यायचा आणि कोणतेही रोग होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची, अशी शारीरिक ध्येयसुद्धा आपली असायला पाहिजे. सामाजिक ध्येयांमध्ये आपण सामाजिक प्राणी आहोत, समाजालाही आपण काही देणं लागतो, म्हणून सामाजिक कोणती कोणती कामं आपण करायची, सामाजिक क्षेत्रामध्ये आपली काय काय ध्येय असावीत हे पण आपण लिहून ठेवलेली तयार पाहिजेत. आपली मानसिक आणि आध्यात्मिक प्रगती करण्याकरता नियमित वाचन, धार्मिक पुस्तकांचं वाचन, व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा किंवा आपली नीतिमूल्य जीवनमूल्य कशी असावीत याबद्दल चर्चा, आणि ती पण ध्येय नेमकी लिहून ठेवायला हवीत. ध्येय खालील प्रकारामध्ये मोडतात. एक म्हणजे आखूड पल्ल्याचं शॉर्ट टर्म गोल, जे एक वर्षापर्यंत असतं. दुसरं मध्यम पल्ल्याचं म्हणजे मीडियम टर्म गोल, ते 3 वर्षापर्यंत असतं. आणि तिसरं लॉंग टर्म गोल म्हणजे 5 वर्षापर्यंत, जे लांब पल्ल्याचं आहे. ध्येय जर 5 वर्षापेक्षा जास्त असेल तर ते जीवनाचं उद्दिष्ट आहे, ज्याला आपण मिशन स्टेटमेंट असं म्हणू, आणि ते पण लिहून ठेवायला पाहिजे. ध्येय एकदा लिहून पक्की झाली किती लहान लहान विभागामध्ये वाटा. जर 5 वर्षामध्ये मला 10 लाख रुपये माझ्या बँकेत जमा करून ठेवायचे आहेत पुढील सुखसोयींकरता, तर 5 वर्षात 10 लाख जमा करायचे आहेत तर येणाऱ्या वर्षभरात किती असावेत, 6 महिन्यात किती असावेत, अशा तऱ्हेचं कॅल्क्युलेशन आपण तयार करून ठेवायला पाहिजे. ध्येय आपण जर लिहून ठेवली असतील तर त्यामध्ये बदलसुद्धा आपल्याला करता येऊ शकतो किंवा करावा लागेल. ध्येयनिश्चितीचा कार्यक्रम आपल्या खोलीमध्ये लावून ठेवा. जेवणाच्या खोलीत, झोपायच्या खोलीत, टी व्हीच्या खोलीत, ज्या ज्या ठिकाणी लावता येईल त्या ठिकाणी तो कार्यक्रम लावा. म्हणजे आपल्याला वारंवार त्याची आठवण होईल की माझी ध्येय कोणती आहेत, आणि मग त्या दृष्टीने आपण काम करायला लागू. हे जीवन फक्त एकदाच जगायला मिळतं. या जीवनाची कोणतीही रंगीत तालीम नाही. आपण जे काही जगतो आहे ते आताच आणि एकदाच आपण जगणार आहोत, त्याची काही ड्रेस रिहर्सल नाही आहे. मग तर जीवन आपल्याला फक्त एकदाच जगायचं आहे, आणि जर आनंदाने जगण्याचा आपला उद्देश आहे मग ते व्यवस्थित प्लॅनिंग करून का नाही जगा, अर्थपूर्ण का जगू नये. आणि त्याकरता आपण जर कार्यक्रम केला तर निश्चितच आपण आपल्या जगण्याला अर्थ देऊ शकू, आनंदी होऊ शकू. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, इम्पॉर्टंट थिंग्स कोणत्या आहेत हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं आहे.
आणि ते जर आपण लिहून ठेवलं असेल तर ते प्राधान्यक्रमाने एक 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 पार पाडता आलं पाहिजे. स्वतःला शिस्त लावून ध्येयनिश्चितेचा कार्यक्रम आणि इम्पॉर्टंट गोष्टी करण्याचा कार्यक्रम आपल्याला पार पाडता आला पाहिजे. शिस्त याला इंग्रजीमध्ये डिसिप्लिन असं म्हणतात. डिसिप्लिन हा शब्द डिसायपल या शब्दापासून आलेला आहे. डिसायपल म्हणजे शिष्य, म्हणजे आपल्या मनामध्ये खोलवर दडलेल्या महत्त्वाच्या गोष्टींचे किंवा महत्त्वांच्या ध्येयांचे आपण शिष्य आहात आणि शिष्य म्हणून तो कार्यक्रम आपण पार पाडणार आहात. याचा अर्थ डिसिप्लिन असा होतो. आपण आपल्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे जर निश्चित करून त्या गोष्टी पूर्ण करण्याचा कार्यक्रम आखला असेल आणि तो शिस्तबद्ध रीतीने कार्यक्रम जर पार पाडत असू तर खऱ्या अर्थाने आपण जीवनामध्ये यशस्वी होऊ. आणि हे जर आपण केलं तर आपलं टाईम मॅनेजमेंट अत्यंत सुंदर रीतीने होतं. आपल्या आयुष्यामध्ये महत्त्वाचं काय आहे, इम्पॉर्टंट गोष्टी कोणत्या आहेत हे जर माहीत झालं तर आपण वेळ अगदी सहज रीतीने त्याकरता काढू शकतो, वेळ आपल्याला उरू शकतो, टाईम फ्रीडम मिळू शकतं आणि फारच छान वेळेचं व्यवस्थापन आपण करू शकतो. ई एम ग्रे यांनी दी कॉमन डिनॉमिनेटर ऑफ सक्सेस या पुस्तकात असं लिहिलं आहे की यशाकरता कठोर परिश्रम, चांगले परस्पर संबंध किंवा इतर अनेक गुण जरी महत्त्वाचे असतील तरीसुद्धा एकच मोठा गुण आवश्यक आहे आणि तो म्हणजे महत्त्वाच्या गोष्टींना जीवनात प्राधान्य देणं. फर्स्ट थिंग्स फर्स्ट, महत्त्वाच्या गोष्टींना प्राधान्य देणं. जीवनामध्ये कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत हे ओळखून त्यांना प्राधान्य देता आलं पाहिजे. त्या गोष्टींना आपण जर प्राधान्य दिलं तर वेळेचं व्यवस्थापन सहज जमू शकतं. निश्चित दिशा नसल्यामुळे काही वेळेस आपण क्षणिक निर्णय घेतो आणि ते काम पार पाडून टाकतो. नंतर आपल्याला असं वाटतं की आपण असा निर्णय घ्यायला नको होता, आपण चूक केली, असं करायला नको होतं. जर आपल्या मनामध्ये आपल्या डोक्यामध्ये काय महत्त्वाचं आहे, मला एक्झॅक्टली काय करायचं आहे हे जर माहिती असेल, एक निश्चित दिशा असेल, त्याकरता आपली योजना तयार असेल तर आपण कोणतेही क्षणिक निर्णय घेणार नाही. असे जर क्षणिक निर्णय घेण्याची वेळ आली तर त्यावेळेला आपण सहज त्याला नकार देऊ शकू, त्याला नाही म्हणू शकू. म्हणजेच आपल्या मनामध्ये जर खोलवर अशी बर्निंग डिझायर असेल की मला एक्झॅक्टली काय करायचं आहे तर बाहेर असे अनेक निर्णय येतील, अशा अनेक वेळा येतील की ज्या वेळेला नाही म्हणावं लागेल त्यावेळेस सहजतेनं नाही म्हणता येईल. आपल्याला माहिती आहे की मी जर हे काम केलं नाही तर माझं जे जीवनाचं उद्दिष्ट आहे ते साध्य होत नाही. किंवा अमुक अमुक निर्णय जर घेतला, मी असा अशा अशा ठिकाणी वाहवत गेलो तर ते मला माझ्या निर्णयापासून दूर घेऊन जाणार आहे. मग असं जर आहे की एखादी गोष्ट मला माझ्या ध्येयापासून दूर घेऊन जात असेल तर मी ती करणारच नाही, कशाला करेल ती. म्हणून निश्चित दिशा जर असेल तर बाकी ठिकाणी मला सहज नकार देता येऊ शकतो. आपल्या अंतर्मनात जीवनाची एक निश्चित दिशा ठरलेली असेल तर क्षणिक उसळणाऱ्या एखाद्या विचाराने किंवा इच्छेने आपण कोणतीही गोष्ट पटकन करून टाकणार नाही. एखादा क्षणिक उसळलेला विचार, कल्पना यामध्ये वाहवून न जाता कोणत्या गोष्टीला हो म्हणायचं आणि कोणत्या गोष्टीला नाही म्हणायचं हे ठरवता येऊ शकतं. आणि हे एकदा जमलं की वेळेचं व्यवस्थापन सहज जमू शकतं. त्याचं कारण असं आहे की आपण अनेक अशा गोष्टी करतो की ज्या फालतू आहेत, त्याची काही आवश्यकता नाही आहे, ज्यांनी काही साध्य होणार नाही आहे, ते आपण आपोआप टाळत जर गेलो तर वेळ भरपूर उरतो आणि मग आपण कधीच म्हणणार नाही की मला वेळ नाही. म्हणून नाही म्हणायला शिका आणि जीवनाचं ध्येय निश्चित करून महत्त्वाच्या गोष्टींना प्राधान्य द्या. कामाची विभागणी आपल्याला चार प्रकारामध्ये करता येऊ शकते. कोणते चार प्रकार आहेत? नंबर एक, महत्त्वाची आणि तातडीची काम, त्यानंतर ग्रुप एकची काम, ग्रुप दोनची कामं महत्त्वाची पण कमी तातडीची काम, ग्रुप दोन काम आहेत.
ग्रुप दोन तीनची कामं कमी महत्त्वाची पण तातडीची, आणि नंबर चारची ग्रुप चारची कमी महत्त्वाची आणि कमी तातडीची. म्हणजे बा दोन याच्यात विभागल्या गेल्या, तातडीची कमी तातडीची, महत्त्वाची कमी महत्त्वाची, अशा रीतीने ही विभागणी आपल्याला करता येऊ शकते आणि आपल्याला निश्चित टाईम मॅनेजमेंट त्या दृष्टीने करता येऊ शकतं. ग्रुप एकमध्ये कोणती कोणती कामं आहेत? ग्रुप एकमध्ये तातडीची आणि महत्त्वाची. उदाहरणार्थ काही समस्या असतात ज्या ताबडतोब सोडवाव्या लागतात, वेळेची बंधनं असलेली कामं, मुलांना वेळेवर शाळेत पोचवणे, इलेक्ट्रिकचं बिल, टेलिफोनचं बिल भरणे, स्कूटरच्या इंजिनचा आवाज होतो आहे ताबडतोब दुरुस्त करायला पाहिजे ते करणं, इन्कम टॅक्स तारीख आहे अटेंड करायला पाहिजे, दात दुखतो आहे डॉक्टरकडे जायला पाहिजे, अशी महत्त्वाची आणि तातडीची कामं आहेत. नंबर दोनची कामं आहेत जी महत्त्वाची पण कमी तातडीची असतात, अरे जे नाही आहेत ती ती कोणती आहेत? त्यामध्ये नातेसंबंध वाढवणे, रिलेशनशिप डेव्हलप करायची लोकांशी, नवीन संधी ओळखणे, मानसिक आणि शारीरिक आरोग्याविषयी काळजी घेणे, प्लॅनिंग करणे, योजना बनवणं, मनोरंजन करणे कुटुंबियांसमवेत, वेळ घालवणे आणि संवाद साधणे कुटुंबियांच्याबरोबर, काही लेख लिहिणे, व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा करणे, मृत्यूपत्र लेख तयार करणे, नवीन भाषा शिकणे, वैद्यकीय तपासणी करून घेणे, वजन आहार याविषयी डॉक्टरांशी बोलणे, मुलांच्या करिअरविषयी त्यांच्याशी बोलणे, पत्नीशी विसंवाद वाढतो आहे तिच्याबद्दल बोलायला पाहिजे वेळ मिळत नाही आहे म्हणून तिच्याबद्दल बोलणे, अशा तऱ्हेची कामं जी महत्त्वाची आहेत पण ती कमी तातडीची आहेत तीही मी सांगितली. ग्रुप तीनची कामं कोणती आहेत? ग्रुप तीनची आहेत कमी महत्त्वाची पण तातडीची, जी कामं तातडीची असतात. टेलिफोनची घंटा वाजते, घंटी वाजते, आपल्याला टेलिफोन उचलावाच लागतो, तातडीचं होऊन जातं. ते आपल्याकरता महत्त्वाचं आहे का? नाही, ते महत्त्वाचं त्या व्यक्तीकरता जो टेलिफोन करतो, आपल्याकरता महत्त्वाचं नाही आहे, पण घंटी वाजते म्हणून आपल्याला टेलिफोन उचलावाच लागतो, टेलिफोनची घंटा. रस्त्यावर सहज भेटला, म्हणायला लागला की आपल्या समाजाची मीटिंग आहे मीटिंगला या, सहज रस्त्यावरती भेटला म्हणजे माझ्याकडे लग्न आहे लग्नाला या, एखाद्या मासिकात संपादक आग्रह करतो आहे लेख लिहा, चालणारा मासिक नाही आहे पण लेख लिहा, घरी अनाहूत दूरचा पाहुणा येतो आहे त्याची सरबराई करा, दूरच्या नातेवाईकांचं किंवा मित्राचं लग्न आहे त्या लग्नाला हजर राहा, निवळ पत्रिका आलेली आहे त्यांनी म्हटलं आहे या म्हणून जा त्या ठिकाणी, एखादं भाषण आहे तासभर भाषण द्यायचं आहे, 12-12 तास प्रवास करून जायचं आहे आणि उपस्थित राहणारे लोक 25-30 आहेत त्याकरता इतक्या लांब प्रवास करत जा, सत्यनारायणाच्या प्रसादाला जा, लग्नाच्या पार्टीला जा, अशी जी कामं आहेत ही तातडीची आहेत कारण ती वेळेच्या वेळेवरच पार पाडावी लागतात, त्याच वेळेला जावं लागतं पण ती कमी महत्त्वाची असतात आपल्याकरता. नंबर चार ज्यामध्ये कमी तातडीची आणि कमी महत्त्वाची, इम्पॉर्टंट पण नाही आणि महत्त्व पण नाही आहे त्यांचं, अशी पण काही कामं आहेत, ती कोणती कामं आहेत? त्यामध्ये टी व्हीवर कार्यक्रम पाहणे, सिरियल चालू आहेत पाहणं, क्रिकेटची मॅच दिवसभर पाहत बसले, चॅनेल्स बदलत राहिलेत, 3-3, 4-4 सिनेमे दुपारच्या वेळा 3-4 तासामध्ये पाहून टाकले पटापट चॅनेल्स बदलत, निवड पत्रिका आली माहीत नाही कोणाकडली आहे पण पत्रिका आली म्हणून समारंभाला जाणं, अशा रीतीने ही जी कामं आहेत ही कामं कमी तातडीची आणि कमी महत्त्वाची आहेत. तर आपली जी कामं आहेत ती या चार प्रकारामध्ये मोडतात, ती विभागून घ्या म्हणजे आपल्याला कळेल की आपण ती कोणती कोणती कशी कशी कामं पार पाडायची. तातडीची आणि महत्त्वाची जी कामं आहेत ती आपल्याला वापरून घेत असतात, ती कामे ताबडतोब करायची असतात आणि प्रत्येक यशस्वी माणसाला ती कामं करावीच लागतात. टंगळमंगळ यामध्ये करता येत नाही, चालढकल करता येत नाही आणि यातली बरीच कामं तातडीची नसतात पण ती वेळेवर केली नाही म्हणून तातडीची बनतात. टेलिफोनचं बिल, इलेक्ट्रिकचं बिल, मुलांच्या शाळेतली फी,
हे वेळेवर भरलं नाही म्हणून ते तातडीचं बनतात, म्हणून ते वेळेवर काम करा. आणि उद्याचं भाषण आहे समजा, त्याची तयारी करायची आहे, इन्कम टॅक्सची तारीख आहे, ह्या सगळी जी कामं आहेत ही कामं वेळेवर जर केली तर तातडीची होत नाहीत. महत्त्वाची आणि तातडीच्या कामांची यादी ही छोटी असायला पाहिजे, खूप मोठी यादी नको. खूप मोठी यादी जर असेल याचा अर्थ तुम्ही ती कामं वेळेवर पार पाडत नाही आहे, म्हणून ती लांब लांब होत चाललेली आहेत. या ग्रुप एकमधील कामांना समस्या किंवा प्रश्न संबोधता येऊ शकतो. बरेच लोक या कामांमध्ये व्यस्त होऊन थकून जातात. या ग्रुपमधील समस्या सोडवणे, प्रश्नांकडे लक्ष देणे, वेळेच्या आत काम पूर्ण होईल याकडे पाहणे आणि ते कटाक्षाने पाळणे, यामध्ये लोकांचं लक्ष असतं. आणि ही कामं त्यांचा वेळ व्यापून टाकतात, संपवून टाकतात, लोक थकून जातात, लोक हे कामं करता करता. ही कामे जर वेळेच्या वेळी केली नाही तर ती मोठी मोठी होत जातात. त्यांचं जर मोठ्या समस्येत रूपांतर झालं तर त्यांच्या ओझ्याने वाकून जाऊन मग ते काम पूर्ण करण्याकरता आपण अधिक ताकदीने कामाला लागतो. ते काम पूर्ण करतो आणि ते होत नाही तर आणखीन एक नवीन काम दत्त म्हणून समोर उभं राहतं. स्कूटरचं इंजिन अचानक बिघडलं, करावंच लागेल दुरुस्त, त्याला नाईलाज आहे. दात दुखतो आहे, डॉक्टरकडे जावंच लागेल, ते तातडीने महत्त्वाचं आहे, त्याला आपला नाईलाज आहे आणि ते काम आपल्याला करावीच लागतील. म्हणून ग्रुप एकमधील कामांची यादी लहानात लहान असली पाहिजे, खूप मोठी नकोत. ग्रुप दोन याच्यामध्ये महत्त्वाची पण कमी तातडीची. या ग्रुपमधील कामे तातडीची नसतात पण ती महत्त्वाची असतात. ती कामे आपल्यावर स्वार होत नाहीत, तुम्हाला कोणी फोर्स करत नाही ते काम करा म्हणून, तुमच्याकडे मागे लागत नाही ते काम करा म्हणून. ती कामे आपल्याला स्वतःहून करावी लागतात, त्याकरता प्रोॲक्टिव्ह व्हावं लागतं, स्वतःहून इनिशिएटिव्ह घेऊन जबाबदारीपूर्वक ते काम पार पाडावं लागतं, तेव्हा ते काम होतं. आपल्या जीवनातील उद्दिष्ट निश्चित करणे, जीवनामध्ये काय महत्त्वाचं आहे काय महत्त्वाचं नाही हे ठरवणं, आपल्याला नेमकं जीवनात काय करायचं आहे याची निश्चित दिशा पक्की करणं, ही महत्त्वाची आणि तातडीची कामं आहेत. मुलांशी चर्चा करणं त्यांच्या करिअरच्या बद्दल, पत्नीशी चर्चा करणं जर पटत नसेल त्याबद्दल चर्चा करणं, तिला वेळ देणं, ही कामे ग्रुप दोनची आहेत आणि याकरता वेळ द्यावाच लागतो आणि याकरता स्वतःहून त्याची सुरुवात करावी लागते, कारण की त्याकरता तुमच्यावर कोणी फोर्स करत नाही. प्रत्येकाचं प्राधान्य वेगवेगळ्या जीवनमूल्यावर असू शकतं आणि जीवनमूल्य ठरवणं महत्त्वाचं आहे, जे ग्रुप दोनमध्ये येतं. मी एक प्राधान्यक्रम आपल्याला उदाहरणादाखल देतो, तो फक्त उदाहरण म्हणून आहे. जीवनमूल्य प्राधान्यक्रमानुसार लिहिणं आणि ती पूर्ण करणं हे महत्त्वाचं पण कमी तातडीचं आहे आणि ते ग्रुप दोनमधील काम आहे. जीवनमूल्य कोणती कोणती असू शकतात किंवा त्यांचा प्राधान्यक्रम कसा असू शकतो, एक उदाहरण म्हणून सांगतो. जीवनमूल्य आहेत प्रतिष्ठा, जीवनमूल्य आहे, प्राधान्यक्रम एक होऊ शकतं याचा, की पहिल्या नंबरचा का प्रतिष्ठा जोपासायची आहे. नंबर दोन व्यावसायिक कारकीर्द, स्टेटस आणि प्रसिद्धी व्यवसायातली, नंबर दोनचं काम होऊ शकतं किंवा जीवनमूल्य होऊ शकतं. नंबर तीन पैसा, नंबर चार लोकसंग्रह, लोकांचा संग्रह आपल्याबरोबर असणं, लोकांची कामं करणं. नंबर पाच साहित्य संगीत कला, यामध्ये प्राविण्य मिळवणं. नंबर सहा आरोग्य, स्वतःचं आरोग्य त्याविषयी काळजी घेणं, मानसिक शारीरिक आरोग्य. नंबर सहा ज्ञान, नवीन नवीन ज्ञान मिळवणं, शिक्षण मिळवणं, भाषा शिकणं, विविध प्रकारचं ज्ञान संपादन करणं. नंबर आठ कौटुंबिक संबंध जोपासणं, कुटुंबाकरता वेळ देणं. नंबर नऊ छंद जोपासणं, पेंटिंग आहे, एम्ब्रॉयडरी आहे, कॉम्प्युटर आहे, कुठलेही छंद जोपासा त्याकरता वेळ देणं. नंबर दहा राजकारण, इच्छा असेल तर अशा तऱ्हेने हा जीवन मूल्यचा प्राधान्यक्रम असू शकतो. तो आपण जर ठरवला तर आपण त्या दृष्टीने प्रायोरिटी वाईज त्यांना वेळ देऊ शकतो आणि आपली कामं पार पडू शकतात. नंबर तीन किंवा ग्रुप तीन यामध्ये तातडीची पण कमी महत्त्वाची, त्याचं महत्त्व नाही आहे एवढं, पण ती तातडीची आहे. ती कामं आपल्यावर स्वार होतात, ती कामं आपल्याला करावीच लागतात, कारण लोक आपल्याला ती कामं करायला फोर्स करतात, त्यामुळे आपण लोकांमध्ये लोकप्रिय होतो. ती कामं आपल्याकरता नाही आहेत ॲक्च्युली, ती लोकांच्या करत आहेत. ही तातडीची कामं आपल्यावर आक्रमण करत असतात
आणि ती कामे आपण जर केली तर लोकांना त्यापासून आनंद मिळतो. ती कामे आपल्यासमोर एकदम उभी असतात, ती आपल्याकरता महत्वाची नाही आहेत, पण ती लोकांच्याकरता महत्वाची आहेत. तातडीची आणि कमी महत्वाची कामं ही सोपी असतात करायला, कारण आपल्याला त्याकरता काही टेन्शन नसतं, काम आपलं नसतंच ते. ती कामं करायला मला गंमत वाटते, मजा वाटते, कारण लोक आपल्याला मानतात, मानसन्मान देतात त्यांचं काम केलं तर, आणि आनंद वाटतो म्हणून आपण ते काम करायला प्रवृत्त होतो. मला एकदा यवतमाळच्या एका कॉलेजचं निमंत्रण आलं. त्या कॉलेजचे प्राध्यापक आलेत, म्हणायला लागले की डॉक्टर आमच्या कॉलेजमध्ये व्याख्यान द्यायला या संबोधनावरती, एक तासाचं व्याख्यान आहे आणि आमच्या कॉलेजचे जवळपास 1000 विद्यार्थी त्या व्याख्यानाला येतील. तुमचं व्याख्यान त्यांना ऐकायची फारच इच्छा आहे, ते खूप शिकतील. मी म्हटलं हो येतो, पण म्हटलं मला 1000 रुपये मानधन लागेल. ते प्राध्यापक पुन्हा फिरकलेच नाहीत, ते पुन्हा आलेच नाहीत. माझी अशी अपेक्षा होती की जेव्हा 1000 विद्यार्थी माझं भाषण ऐकण्याकरता उत्सुक आहेत आणि मला जर 4-4 तास प्रवास करून जायचं आहे, 4 तास यायला आणि 4 तास जायला, 8 तास, 1 तास फक्त भाषण द्यायचं आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी प्रत्येकी कमीत कमी किमान 1 रुपया खर्च करावा. जो कॉलेजचा विद्यार्थी आज पान तंबाखू गुटखे खाण्याकरता रोज 5 ते 10 रुपये खर्च करतो, तो जर स्वतःचा व्यक्तिमत्व विकास करण्याकरता 1 रुपया खर्च करत नसेल तर त्या व्याख्यानाला जाऊन फायदा काय? मी गेलो नाही. मी जर गेलो असतो तर लोकप्रिय झालो असतो, गेलो नाही तर माझा वेळ वाचला, कारण उद्देश काही साध्य होत नव्हता. ते किती सिरियस होते हा खरोखर प्रश्नच होता, कारण ते जर सिरियस असते या बाबतीमध्ये, त्यांनी गंभीरतेने हा मुद्दा घेतला असता, तर त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांकडून 1-1 रुपया घेतला असता आणि मला त्यांनी 1000 रुपये दिले असते. म्हणून ही तातडीची आहे, तातडीचं काम होतं ते, त्याच दिवशी मला द्यायचं होतं. माझ्याकरता कमी महत्त्वाचं होतं, त्यांच्याकरता महत्त्वाचं होतं. त्यांना फायदा माहीत नाही किती झाला असता तो, ती गोष्ट वेगळीच आहे. रस्त्यावर आपल्याला आपल्या समाजाचा एखादा माणूस भेटतो, म्हणतो की मीटिंग आहे, या समाजाच्या मीटिंगला, सहज म्हणून तो निमंत्रण देतो. काही आपल्याकरता महत्त्वाचं काम नसतं ते, भेटले म्हणून त्याने निमंत्रण दिलं असतं. आमच्याकडे हॉस्पिटलमध्ये एका वेळेला लग्नाच्या सीझनमध्ये 3-3, 4-4 लोक ॲब्सेंट असतात. मी माझ्या कंपाऊंडरला विचारलं, अरे कुठे गेला होता, ॲब्सेंट का होता? म्हणतो लग्नाला गेलो. लग्न कोणाचं होतं? तो म्हणतो माझ्या चुलत बहिणीच्या दिराच्या मामे भावाचं लग्न होतं. चुलत बहिणीच्या दिराच्या मामे भावाचं, याला नावही माहीत नसतं, त्याला अण्णाही माहीत नसतं आपण कोणाकडे चाललो आहे ते, पण पत्रिका आली चालली. आणि आपल्याकडे तर ही पद्धत आहे की बस पत्रिका आली की निघायचं लग्नाला. कशाला चाललो आहे लग्नाला आपण, कशाला वेळ वाया घालवतो आहे? एखाद्या लग्नामध्ये जर 500-1000 लोक येत असतील आणि त्या लग्नामध्ये आपण जाऊन न जाऊन काहीच विशेष फरक पडणारा नसेल तर आपण कशाला जाऊया लग्नामध्ये? आपला वेळ वाया जातो. हाच जर वेळ आपण त्या लोकांकरता कधी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या अडल्या नडल्याच्या वेळेस ते दुःखात असतील, अडचणीमध्ये असतील, त्यावेळेला दिला तर ते आयुष्यभर लक्षात ठेवतील. जर कोणी अडचणीमध्ये असेल, काही प्रॉब्लेम्स असतील, त्यांना वेळ द्या, ते नेहमीकरता लक्षात ठेवतील की आपल्याला हा माणूस कामाला आला होता. पण लग्नामध्ये जर जेवायला गेले त्यांनी काही त्यांच्या लक्षात राहत नाही की हा माणूस आला होता किंवा नव्हता. आपण जर लग्नामध्ये अनुपस्थित राहणार असू तर ग्रीटिंग कार्ड पाठवा, पत्र द्या आणि वधूवरांना शुभाशीर्वाद द्या की मी येऊ शकत नाही म्हणून. एखाद्या लग्नामध्ये खूप आग्रहाचं निमंत्रण असेल, अगदी जवळचे नातेवाईक किंवा मित्रमंडळी असतील आणि आपण लग्नाला न जाऊन त्यांना दुःख होणार असेल, वाईट वाटणार असेल, किंवा जाऊन त्यांना अभिमान वाटणार असेल, चांगलं वाटणार असेल, तर त्या लग्नाला जरूर जा, कारण का त्यामुळे संबंध चांगले होतील. कमी तातडीची आणि कमी महत्त्वाची म्हणजे ग्रुप 4ची कामं, ही कामे केली तरी ठीक, नाही केली तरी ठीक, परंतु ही कामं करताना फार मजा वाटते, काही टेन्शन नसतं, आणि भारतात तर ही कामे सर्वजण करत असतातच. तासन तास टीव्ही समोर बसणे, मालिका पाहणं, दिवसभर क्रिकेटची मॅच पाहत बसणं, सुट्टीच्या दिवशी 3-3, 4-4 सिनेमे पाहणं, असं एकसारखं आपलं टीव्हीशी खेळणं चालू असतं. आणि टीव्ही नसेलच तर मग बाहेर मित्रांमध्ये जाणं, कट्ट्यावर बसणं,
पानपट्ट्यावर जाणं, टिंगलटवाळक्या करणं, छेडखानी करणं, टाईमपास करणं, असं लोकांचं चालू असतं. 8-8, 10-10 तास काम करून जर 15 मिनटं कोणी टी व्ही पाहायला असेल तर एक वेळा आपण समजू शकतो की ठीक आहे, मनोरंजनाकरता टी व्ही पाहतोय. पण जर तुम्ही 3-3, 4-4 तास, 6-6 तास जर आपण सिनेमे पाहतोय आणि टी व्ही पाहतोय तर हा वेळेचा अपव्यय नाही का? पण भारतामध्ये लोकांना भरपूर वेळ आहे, त्यामुळे त्यांना वेळेचा अपव्यय होतो हेच कळत नसावं. बरेच लोक तातडीच्या आणि महत्त्वाच्या कामांखाली खूप दबून थकून जातात. मग त्यांच्यासमोर मार्ग उरतो तो म्हणजे कमी महत्त्वाची आणि तातडीची, किंवा कमी महत्त्वाची आणि कमी तातडीची कामं. जर तो एक ग्रुप नंबर एक मध्ये थकून गेला असेल तर तो ग्रुप 3 आणि 4 याच्यामध्ये खेळत राहतो, यात चालला जातो ग्रुप 3-4 मध्ये, कारण त्यात काही टेन्शन नसतं. म्हणून बऱ्याच लोकांचा 90% वेळ हा तातडीची आणि महत्त्वाची कामे पार पाडण्यात जातो, आणि उरलेला 10% वेळ हा ग्रुप 3 ची आणि ग्रुप 4 ची कामं करण्यात जातो. जर ग्रुप 1 मध्ये जर खूप थकून गेला असेल, ग्रुप 2 मध्ये काम करायची इच्छा नसेल, तर तो ग्रुप 3 मध्ये किंवा 4 मध्ये सटकून जातो, कारण त्याला टेन्शन नसतं. व्यक्तिगत व्यवस्थापनामध्ये सगळ्यात परिणामकारक म्हणजे ग्रुप 2 ची कामं करणं हे महत्त्वाचं आहे. ग्रुप 2 च्या कामात म्हणजे महत्त्वाची आणि कमी तातडीची कामं करणं, त्यामध्ये वेळ देणं हे महत्त्वाचं आहे, आणि त्यामध्ये खरं व्यवस्थापन आहे. यामध्ये महत्त्वाच्या कामांना वेळ दिला जातो, ती तातडीची असोत अगर नसोत, आणि त्याकरता प्रोएक्टिव्ह व्हावं लागतं, स्वतःहून ते काम करावं लागतं. ग्रुप 1 मधील कामं महत्त्वाची असतात, ती आपल्याला पार पाडावीच लागतात. ग्रुप 2 मधील कामं करण्याकरता आपल्याला आपल्या मनामध्ये एक स्पेसिफिक होकार असावा लागतो किंवा द्यावा लागतो, काहीतरी डीप इनसाईड यस असावा लागतो की यस मला ते करायचं आहे. आणि जेव्हा ते आतमध्ये यस किंवा होकार असेल, काहीतरी विशिष्ट काम मला करायचं आहे, निश्चित ध्येय आहे, निश्चित उद्दिष्ट आहेत, निश्चित योजना आहेत, तर ग्रुप 2 मधील कामं करायला मला आनंद वाटेल. आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय महत्त्वाचं आहे एकदा आपण जर पक्क केलं असेल तर मग आपण सहज आनंदानं हसतमुख राहून बाकी इतर कामांना आरामशीर नकार देऊ शकतो का नाही मला ते करायचं नाही आहे. जर आपल्या मनामध्ये एक निश्चित ध्येय दडलं असेल तर बाकी कमी महत्त्वाची कामं आपोआप बाजूला सारली जातात, आणि आपोआपच आपल्याला इतर गोष्टी शुल्लक वाटायला लागतात, फालतू असं वाटायला लागतं बाकी गोष्टी. आपल्या आयुष्यातील उद्दिष्ट जर पक्के असतील तर मनाविरुद्ध जे जे घडत आहे, जी जी कामं आहेत, त्यांना अगदी सहजतेनं विनम्रतेनं आपण नकार देऊ शकतो. आणि जर ग्रुप 2 ची कामं करण्यात आपला आनंद वाटला, मजा आली, तर आपण ग्रुप 2 च्या कामामध्ये आपण आपला वेळ देऊ शकू आणि त्यानेच खरं आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकू. याकरता वेळेच्या व्यवस्थापनामध्ये आपण पाहिलं पाहिजे की आपण ग्रुप 2 ची कामं करतोय किंवा नाही, आणि ग्रुप 2 ची कामं करायला आपण प्राधान्य दिलं पाहिजे. ग्रुप 1 ते 4 अशी कामांची विभागणी केलेली आपण पाहिली. ग्रुप 4 मध्ये वेळ कमी घालवा असं म्हणताना मला एका संतांच्या काही ओळींची आठवण येते. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे, कामे पडली अनंत वेळ मात्र मर्यादित, म्हणून व्यर्थ गप्पात कालक्षेप न कीजे. व्यर्थ गप्पात कालक्षेप करू नका. मला भारतातील तरुणांना, विशेषतः बेरोजगारांना हे सांगायचं आहे की टिंगल टवाळक्या करण्यामध्ये कधी वेळ घालू नका. संध्याकाळच्या वेळेला कट्ट्यावर बसून जाणाऱ्या लोकांच्याबद्दल वाईट बोलू नका आणि आपला वेळ व्यर्थ घालवू नका, कारण वेळ कोणाकरता काही थांबला नाही आहे, तो सतत चालला आहे, सतत वाहतो आहे. त्यामुळे त्याला पकडता आलं पाहिजे, त्या क्षणाला आपल्याला पकडता आलं पाहिजे.
त्या क्षणाचा उपयोग करून घेता आला पाहिजे. कारण मी अगोदरच म्हटलं की जीवन फक्त एकदाच जगायला मिळतं आणि त्याची पुन्हा पुन्हा रंगीत तालीम होत नाही. ग्रुप दोनच्या कामांना जास्तीत जास्त वेळ देऊन आपल्या आयुष्याची ध्येयनिश्चिती करून जर आयुष्य आपण घालवू शकलो तर खऱ्या अर्थाने हे जे एकदाच आयुष्य जगायला मिळतं त्या आयुष्याचं आपलं सार्थक झालं असं वाटायला लागेल. वेळेचं व्यवस्थापन हा विषय जेव्हा चर्चा केली जाते विषयावरती तेव्हा जनरेशन्स कसे याचे डेव्हलप झाले किंवा कशा कशा जनरेशनमध्ये काम झालं याबद्दलची सुद्धा माहिती घेणं आपल्याला आवश्यक आहे. वेळेच्या व्यवस्थापनामध्ये पहिली जनरेशन जी आहे, पहिली पिढी, फर्स्ट म्हणजे पहिला जो थॉट होता तो असा होता की तुमच्याजवळ तुम्ही एक कागद आणि पेन ठेवा, जी जी कामं तुमच्या समोर आली असतील किंवा जी जी कामं करायची असतील त्याची एक यादी बनवा, ती कामं पार पाडत चला, कामं झाली की त्यावर टिक मार्क करा आणि संध्याकाळी खूप कामं झाली म्हणून आपला दिवस सार्थकी गेला म्हणून आपल्याला चांगलं वाटायला लागू द्या. हे पहिलं पिढीचं काम आहे, फर्स्ट जनरेशन असं वेळेच्या व्यवस्थापनामध्ये तज्ज्ञ म्हणायचे की अशा तऱ्हेने काम करा आणि वेळेचं व्यवस्थापन करा. पण यामध्ये काय होतं की महत्त्वाची कामं कोणती आहेत त्याला यामध्ये प्राधान्य दिला जात नाही. जे काम समोर आलं असेल ते लिहून ठेवा आणि काम पार पाडा, कोणते असो, महत्त्वाचं असो अगर नसो. आपली नैतिक मूल्य कोणती आहेत, आपली ध्येयनिश्चिती काय आहे, आपल्या आयुष्याचा उद्देश काय आहे, या गोष्टींचा या पहिल्या पिढीतील यादींशी काहीही ताळमेळ नसतो, त्याचं काहीच देणं घेणं नसतं की काय आपला उद्देश आहे, कोणती महत्त्वाची कामं आहेत, काहीच नाही, काही संबंध नाही त्याचा. आणि बरेच लोक वेळेच्या व्यवस्थापनाच्या पहिल्या पिढीतच काम करत असतात, त्यांना बाकी काही माहीत पण नसतं कसं वेळेचं व्यवस्थापन करावं ते. यामध्ये प्रतिकार कमी असतो, वेदना कमी होतात, ताण कमी येतो आणि जिकडे पाणी वाहतं तिकडे आपण वाहवत जातो. सगळे तसं काम करतात, आपण पण असं काम करतो. त्यामुळे पहिल्या पिढीमध्ये लोक काम करत राहतात, त्यांना आनंद मिळत राहतो आणि दिवस चालला जातो. जर यश मिळालं नाही तर मी त्याला जबाबदार नाही, मी माझं काम केलं अशी म्हणण्याची वृत्ती या लोकांमध्ये असते जे टिक मार्क करतात त्यांच्यामध्ये. पहिल्या पिढीत काम करणारे लोक हे प्रभावी नसतात, ते काहीच नवीन निर्माण करू शकत नाही. जे आहे ते समोर रिअलिस्टिक जे समोर आहे ते तसं करतात, स्वतःहून काही प्रतिभा त्यांच्यामध्ये नसते, काही इमॅजिनेशन नाही, काही त्यांना कल्पना ते करू शकत नाहीत आणि जे समोर आहे ते टिक मार्क करत जायचं आणि कामं करत जायची त्यांची वृत्ती असते. हे लोक बिनभरोशाचे असतात आणि बेजबाबदार असतात, त्यांचा आत्मसन्मान कमी असतो आणि वातावरणातील नियंत्रण त्यांच्या हातात नसतं. आपण कोणतीही गोष्ट विसरायची नाही म्हणून कामाची यादी करायची, मग ते काम पत्नीने सांगितलेलं असो, मुलाने सांगितलेलं असो, बॉसने सांगितलेलं असो, आईवडिलांनी सांगितलेलं असो, ते काम समोर लावून ठेवायचं आणि टिक मार्क करत जायची आणि कामं पार पाडायची. हे झालं फर्स्ट जनरेशन, पहिली पिढी. वेळेच्या व्यवस्थापनाची दुसरी पिढी काय सांगते पाहता. या दुसऱ्या पिढीतले तज्ज्ञ काय म्हणतात की तुम्हाला वेळेचं व्यवस्थापन जर करायचं असेल तर तुमच्याजवळ तुम्ही एक डायरी ठेवा तारखेची, केव्हा कोणतं काम करायचं त्यावर लिहून ठेवा आणि वेळेप्रमाणे आणि तारखेप्रमाणे ते काम तुम्ही पार पाडा. या पिढीमधले काम करणाऱ्या लोकांजवळ सुद्धा यादी असते पण ते वेळेप्रमाणे तारखेप्रमाणे त्यावर त्यांनी लिहून ठेवलेलं असतं कोणती कामं केव्हा करायची आहेत ते आणि ते कामं पार पाडत असतात. या लोकांची सुद्धा काही ध्येय निश्चित झालेली नसते पण त्यांचे कार्यक्रम कोणते कोणते आहेत त्यांना माहीत असतं, त्यांनी कोणाला अपॉइंटमेंट दिलेली आहे त्यांना माहीत असतं, लग्न केव्हा अटेंड करायचं त्यांना माहीत असतं, व्याख्यानाला केव्हा जायचं लिहिलेलं असतं आणि ज्या ज्या ठिकाणी त्यांनी उपस्थित राहण्याचं मान्य केलेलं आहे त्या ठिकाणी हे लोक बरोबर जाऊन उपस्थित राहतात, कंटिन्यू लिहून ठेवलेलं आहे. या ग्रुपमध्ये सुद्धा काम करत असताना लोकांच्या मनामध्ये महत्त्वाचं काय आहे,
बिना महत्वाचं काय आहे, ध्येय निश्चिती काय आहे याचा काहीही संबंध नसतो, त्यांना ते माहीत नसतं. फक्त पहिल्या पिढीपेक्षा दुसऱ्या पिढीतले लोक हे डायरी मेंटेन करतात आणि वेळेप्रमाणे काम पार पाडतात, हेच महत्वाचं आहे. ही थोडी ॲडिशन आहे. आपण काय काय योजना बनवून ठेवलेल्या आहेत त्याबद्दलची माहिती आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवली जाते आणि ज्यामुळे आपण ज्या ठिकाणी उपस्थित राहण्याचं मान्य केलं आहे त्या ठिकाणी आपण बरोबर जाऊन पोचतो आणि त्या ठिकाणी अटेंड करतो, ही विशेषता या लोकांमध्ये असते. हे दुसऱ्या पिढीतलं. आता वेळेच्या व्यवस्थापनाचे तिसऱ्या पिढीतले लोक काय सांगतात ते पहा, ते महत्त्वाचं आहे. थर्ड जनरेशन, ते असं म्हणतात की तुमच्या जीवनात ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या समजून घ्या, त्या लिहून काढा. आपली जीवनाची मूल्य कोणती आहेत, नीतिमूल्य कोणती आहेत ती समजून घ्या. आपल्याकरता कोणती महत्त्वाची कामं आहेत ती समजून घ्या, ती लिहून ठेवा, त्यांचा वेळोवेळी आढावा घ्या. आपली लांब पल्ल्याची, मध्यम पल्ल्याची, आखूड पल्ल्यांची उद्दिष्ट कोणती आहेत ती लिहून ठेवा आणि त्याप्रमाणे तुम्ही काम करायला लागा. तिसऱ्या पिढीत काम करणारे लोक हे पहिल्या दोनपेक्षा जरा थोडे सुधारलेले असतात. त्यांची ध्येयमूल्य, त्यांचे जीवनमूल्य आणि ध्येय निश्चिती झालेली असते. प्रत्येक दिवसाची ती योजना आखतात आणि प्राथमिकतेने ते काम करतात. प्राथमिकता कशाला द्यायची त्यांना माहिती आहे. तिसऱ्या पिढीत काम करणाऱ्यांना काही मर्यादा आहेत. ते दैनंदिन योजना बनवतात आणि दैनंदिन योजना बनवून त्याप्रमाणे ते त्याला चिकटून राहतात आणि ते काम पार पाडतात. लोक हे वस्तूंपेक्षा महत्त्वाचे नाहीत असं ते मानतात. त्यांना टाइम टेबल महत्त्वाचा असतो, लोक महत्त्वाचे नाही आहेत त्यांना. ते रोजच्या रोज काम पार पाडतात, जसं लिहिलं आहे तसं काम पार पाडतात, ध्येय निश्चितीने काम पार पाडतात. पण लोक महत्त्वाचे नाही आहेत त्यांच्याकरता. त्यांच्या तर टाइम टेबल महत्त्वाचं आहे, वेळ महत्त्वाचा आहे. मग त्यामुळे काय होतं? त्यामुळे टाइम टेबलमध्ये फार कडकपणा येतो, फ्लेक्झिबिलिटी राहत नाही. ऐनवेळी जर त्यात काही बदल करायचा असेल तर तो केला जात नाही. आणि ग्रुप तीनमध्ये तीनमधली जी कामं आहेत तीसुद्धा या तिसऱ्या पिढीमध्ये येतात. तिसऱ्या पिढीमध्ये जे काम करणारे लोक आहेत तेसुद्धा असेच लोकांच्याकरता, कोणतीही आपल्या कामामध्ये फ्लेक्झिबिलिटी आणण्याकरता तयार नसतात. हे आपण कृपया ध्यानामध्ये या ठिकाणी घ्या. तिसऱ्या पिढीमध्ये ग्रुप दोनच्या कामांना प्राधान्य दिला जात नाही. लोकांना असं वाटतं की तिसऱ्या पिढीमध्ये काम करताना आपण एखादं जखडून गेलं, चेंज झालो आहोत असं लोकांना वाटतं. कारण दिवसांगडी त्यांची टाईम टेबल तयार असतो, फ्लेक्झिबिलिटी नाही, वेळेला महत्त्व आहे, याच्यामुळे आपण चेंज झालेलो आहोत, बांधल्या गेलो आहोत, जखडल्या गेलो आहेत असं त्यांना वाटतं. आणि त्यामुळे मग हे लोक कधी कधी कमी तातडीच्या आणि कमी महत्त्वाच्या कामामध्ये सटकू शकतात आणि मग अशा वेळेस टाइम टेबल सगळा उधळला जातो. हे तिसरी पिढी. चौथी पिढी ही फार महत्त्वाची, फोर्थ जनरेशन ऑफ टाइम मॅनेजमेंट. या चौथ्या पिढीत काय सांगितलेलं आहे? चौथ्या पिढीमध्ये जे लोक काम करतात किंवा फोर्थ जनरेशनमध्ये ज्यांनी टाईम मॅनेजमेंट केलेलं आहे ते लोक वेळेप्रमाणे काम करतात, त्यांची ध्येय निश्चित झालेली असते, जीवन मूल्य पक्के असतात, नैतिक मूल्य पक्के असतात, जीवनात काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे त्यांनी पक्कं लिहून ठेवलेलं असतं. शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, कौटुंबिक या सर्वांकरता त्यांना वेळ देण्याकरता त्यांनी जागा राखून ठेवलेली असते. ते वेळेचं व्यवस्थापन करत नाहीत, ॲक्च्युअली ते स्वतःचं व्यवस्थापन करतात. दे मॅनेज सेल्फ, दे डोंट मॅनेज द टाईम. हे महत्त्वाचं आहे. व्यक्तिगत व्यवस्थापनाच्या या चौथ्या पिढीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रुप दोनला प्राधान्य देणे, ग्रुप दोनमधील काम प्राधान्यानं करणं. ती तातडीची असोत अगर नसोत, ग्रुप दोनची कामं करणं हे चौथ्या पिढीतले लोक मानतात, फोर्थ जनरेशनवाले. यामध्ये
रिलेशनशिप डेव्हलप करणेसुद्धा येतं, किंवा व्यायामाला वेळ देणं की नवीन भाषा शिकणं, काही ठिकाणचा प्रवास करून नवीन नवीन ज्ञान संपादन करणं, असं म्हणलं केल्याने देशाटनं पंडित मैत्री सभेचं संचार होते. नुसतंच निवळ फिरायला गेलं म्हणजे साध्य होत नाही, म्हणून फिरायला जाऊ नये असं लोक म्हणतात. परंतु ॲक्च्युली जर हिंडलं फिरलं प्रवास केला लोकांच्या भेटीगाठी केल्या ते सुद्धा जीवनामध्ये महत्त्वाचं आहे, आणि त्यातसुद्धा यांना वेळ देता येतो आणि फोर जनरेशनवाले यामध्ये सुद्धा काम करत असतात. चौथ्या पिढीमध्ये काम करणारे जे लोक आहेत यांच्याजवळ दैनंदिन टाईम टेबल नसतो, यांच्याजवळ एका आठवड्याचा टाईम टेबल असतो, 1 week टाईम टेबल दे प्रिपेअर, आणि मग त्यामध्ये ते फ्लेक्झिबिलिटी आणू शकतात, कारण की त्यामध्ये थोडी फ्लेक्झिबिलिटी पॉसिबल आहे असं ते मानतात. अगदी कडकपणा नसतो, वेळ महत्त्वाची आहे पण लोकही महत्त्वाचे आहेत हे ते मानत असतात, आणि त्यामुळे कधी कधी ते फ्लेक्झिबिलिटी आपल्या वेळेमध्ये आणतात. चौथ्या पिढीमध्ये काम करणाऱ्या माणसं हे मानतात की तुम्ही किती परिणामकारक आहात आणि तुमची क्षमता किती आहे याचं मूल्यमापन करा असं ते मानतात. तुझी क्षमता किती आहे याच्यापेक्षा तुम्ही किती परिणामकारक आहात हे महत्त्वाचं आहे, याचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे, हे फोर जनरेशनमध्ये मानलं जातं. चौथ्या पिढीमध्ये ग्रुप 2 कामांना जास्त लक्ष द्यावं असं मानलं जातं, ज्यामध्ये जीवनातील नैतिक मूल्य, तत्वे, जीवनाचा उद्देश यावर भर दिला जातो. हे जे आपण पाहिलं फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ जनरेशन, यामध्ये हे पण महत्त्वाचं आहे की चौथ्या पिढीमध्ये काम करणारे लोक हे तिसऱ्या पिढीपेक्षा कसे प्रभावी आहेत. वाय फोर्थ जनरेशन इज बेटर दॅन थर्ड जनरेशन हे पाहणं महत्त्वाचं आहे. कसा फरक आहे त्यामध्ये, फोर्थ जनरेशनमध्येच काम का करावं किंवा त्या पद्धतीनेच काम का करावं, त्याच्यामध्ये काय फायदा आहे. तर ते मुद्दे असे आहेत, फोर्थ जनरेशनमध्ये काम करणारे लोक तत्वांचं पालन करतात, फक्त तोंडाने वायफळ पडबड करण्यापेक्षा आपल्या जीवनात तत्वे काय आहेत आणि ती ग्रुप 2 कशी निगडीत आहेत ते पाहतात. सो दे अबाईड बाय द प्रिन्सिपल्स, काय काय तत्व आहे जीवनातली ती आणि ती तत्व कोणती आहेत ते पाहून ती पार पाडायला चौथ्या पिढीतले लोक नेहमी सज्ज असतात. 2, जीवनमूल्यांशी निगडीत, जीवनमूल्यांशी सांगड घालून आपल्या क्षमतेचा कसा वापर करावा हे चौथ्या पिढी शिकवलं जातं. आपली क्षमता, आपली कॅपॅसिटी यांचा वापर जीवनमूल्यांशी कशी सांगड घालायची, कसा करायचा ही फोर्थ जनरेशन शिकवते, थर्ड नाही शिकवत तेवढं. जीवनाचं उद्दिष्ट आणि ध्येयनिश्चिती, जीवनाचं उद्दिष्ट, जीवनमूल्य, ध्येयनिश्चिती झाली असल्यामुळे तुम्ही तुमचा वेळ कसा गुंतवता किंवा त्याला कशी दिशा देता हे चौथ्या पिढीत काम करताना समजतं. जीवनातील भूमिका, जीवनामध्ये आपण विविध भूमिका बजवत असतो, आई, वडील, भाऊ, बहीण, पती, पत्नी, मुलगा, मुलगी, मित्र, या विविध भूमिकेमध्ये काम करत असताना त्यामध्ये आपण कसं काम करावं, त्या भूमिका बजवत असताना आणि त्या भूमिकेमध्ये काम करत असताना आपली ध्येय कशी ठेवावी, निश्चित करावीत हे सुद्धा चौथ्या पिढीत शिकवलं जातं. साप्ताहिक वेळापत्रक, चौथ्या पिढीमध्ये साप्ताहिक वेळापत्रक तयार केलं जातं आणि दैनंदिन काही बदल करायचा असेल तर तो केला जातो. जीवनमूल्य आणि जीवनातील वेगवेगळ्या महत्त्वाच्या भूमिका यांची सांगड घालून जीवन कसं जगावं हे शिकवलं जातं. कमी तातडीची पण महत्त्वाची अशी ग्रुप 2 कामे आपण पुढे ढकलत असतो, ठीक आहे आज करू, तपासणी काय पुढल्या आठवड्यामध्ये करू, पत्नीशी बोलायचं काय पुढल्या आठवड्यात पाहू, मुलांच्या करिअरबद्दलचं पुढे पाहू, कारण कोणी आपल्यावरती जबरदस्ती त्याकरता करत नाही आहे. आज करू उद्या करू असे आपण म्हणत जातो आणि मग ती कामे तातडीची नसल्यामुळे आपल्यावर स्वार होत नाही आहेत हे आपण कृपया ध्यानामध्ये घ्या. पण जर आपण त्याकरता प्रोॲक्टिव्ह झालो, माझी ती जबाबदारी आहे आणि मला ती सुरुवात करणं आवश्यक आहे, ती कामं मी केली पाहिजेत,
हे मनामध्ये जर निश्चित असलं तर मग आपण चौथ्या पिढीमध्ये काम करून ग्रुप दोनची कामं जबाबदारीने पाडू शकू. ग्रुप दोनच्या कामांची एक डायरी तयार करा. आदल्या दिवशी झोपायच्या अगोदर दुसऱ्या दिवशीच्या कामांची यादी पाहणं महत्त्वाचं आहे. पुढे 7 दिवसांच्या कामांचा आराखडा तयार करून तारीख आणि वेळेनुसार ते लिहून काढा. डायरीमध्ये प्रत्येक दिवसाकरता एक पान द्या. डायरीला एक पान दिलं असल्यामुळे डायरीच्या डावीकडे आणि उजवीकडे, डावी बाजू आणि उजवी बाजू असे त्याचे दोन भाग करा. डाव्या बाजूला तातडीची पण कमी महत्त्वाची अशी कामं जी आहेत ती लिहून काढा. तातडीची आणि कमी महत्त्वाची आहेत जी कामं आपल्याला करावीच लागतात, त्याकरता कामाची निश्चित वेळ कोणती आहे, भेटण्याची वेळ कोणाला दिली असेल ती तारीख, ती वेळ, त्या व्यक्तीचे नाव, कामाचे स्वरूप, मीटिंगची वेळ, मीटिंगचं स्थळ, हे सगळं त्यावर लिहून ठेवा. तातडीची आणि कमी महत्त्वाची. आणि ज्या कामांना वेळेचं बंधन आहे हीच कामे यामध्ये असावीत. डाव्या बाजूला. उजव्या बाजूला काय करायचं? उजव्या बाजूला महत्त्वाची पण कमी तातडीची कामं ती लिहा. आणि ती लिहिल्यानंतर ती संपवण्याची निश्चित तारीख आणि वेळ ठरवावी, कारण त्याकरता कोणी जबरदस्ती करत नसतं. म्हणून त्याकरता ती कामं तिथे लिहिणं महत्त्वाचं आहे. माझी स्कूटर रिपेअर करायला टाकायची आहे, चालतच नाही आहे तर ती अर्जंट आहे, ग्रुप एक. पण सर्व्हिसिंग करायची आहे, ग्रुप दोन. पा कसं बदलतं ते. मला तपासणी करून घ्यायची आहे, त्रास काहीच नाही आहे, पण मला हेल्थ चेकअप करायचा आहे. ठीक आहे, जाऊ केव्हा तरी, आज जाऊ, उद्या जाऊ, परवा जाऊ. दात दुखायला लागला अर्जंट, ताबडतोब आज जावं लागेल, माहिती ग्रुप एकमध्ये गेलं. म्हणून उजव्या बाजूला डायरीच्या ग्रुप दोनची कामं लिहा, की जी कामं आपल्याला आजच्या आज करणं महत्त्वाचं नाही आहे ते आपण पुढे केव्हा तरी करू असं म्हणत असतो. मृत्यूपत्र लिहून ठेवणं आहे, नातेवाईकांना भेटणं आहे. मध्ये असं झालं की माझे एक दूरचे नातेवाईक होते, बरेच आजारी होते, कॅन्सर झाला होता, त्यांना भेटायला जायचं होतं. आज जाऊ उद्या जाऊ करता करता बराच काळ निघून गेला, 15-20 दिवस, जवळपास 25 दिवस झाले. आणि शेवटी मला एक दिवस वेळ सापडला आणि मी गेलो. त्यांच्याकडे गेल्यानंतर ते मला म्हणाले की मी तुमचीच आठवण करत होतो, मला असं मनापासून वाटत होतं की तुम्हाला मला भेटावं. माझ्या डायरीमध्ये मी लिहून ठेवलं होतं की या माझ्या मामाला भेटायचं, पण माझ्यावर त्याच्याकरता कोणी जबरदस्ती करत नसल्यामुळे ते काम मी पोस्टपोन करत होतो. ही नातेसंबंध जोपासणे, हे जे काम आहे, ग्रुप दोनमधलं काम आहे, हे केव्हा त्याची तारीख लिहून ठेवा. दिवस संपल्यावर रात्री दिवसभराच्या कामाचे मूल्यांकन करा. कामे पार पाडल्या गेली नसतील तर कारणे शोधा, का बरं पार पाडल्या गेल्या नाही, कोण जबाबदार होतं. वेळेच्या वेळी कामे पार पाडण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. आणि दुसरी माणसं तुमच्या कामामध्ये व्यत्यय आणून तुमची कामं जर पार पाडू देत नसतील तर त्यांना विरोध करा, त्यांना सॉरी म्हणा. ते जर काम सांगत असतील तर त्यांना नम्रपणे नकार द्या की सॉरी मी ते करू शकत नाही. आणि त्यावेळेस इच्छा नसताना जबरदस्तीने ते काम करणं म्हणजे ते काम न करण्यापेक्षाही फारच वाईट होऊ शकतं. म्हणून ज्या ठिकाणी नकार द्यायचा असेल त्या ठिकाणी त्यांना नकारच द्या, आणि इतरांना आपल्या टाईम टेबलमध्ये ढवळाढवळ करून देऊ नका.